वर्षातून एक पंढरीची वारी, कार्तिकी आषाढी माऊलीची वारी आणि दुसरा इचकळ झालं. माऊस नाही, बाकी काय सांगायची गरज आहे का? काय पंढरीच्या वारकऱ्याला काही जर पंढरीला येतो, खात जरी असतं त्याला कळतं खाऊ नाही काही काय. आता काही काही काय असायचं सुटत नाही, त्यातल्या त्यात कोकण पट्टीचा असेल ना तर तो कोंबडं बकरं खाणार नाही, पण त्याला मांस सुटत नाही. मावर तो म्हणतो महाराज बाकी सगळं चांगलं आहे, पण ते वारी करतो सगळं करतो, पण ते माशाशिवाय जमत नाही. खा मास, पण हे पण आता पहिला अवतारच तू पोटात खातोय. नाही नाही, दहा अवतारातला पहिला अवतार पुढचा पक्ष केवढा बाकी वाणायस की ताटात कापून खातोयस, आणि तो अवतार काही तुला म्हणत नाही खा. नाही का म्हणून मच्छ कोरबावर अवतार झाले. मला एकच बरं वाटतं, कसं कविना वारीला येतोय इतकं बरं आहे. चल चल हळूहळू ये, हा सगळं सुटावं. एक सांगतो तुम्हाला महत्वाचा मुद्दा, म्हणजे सगळ्याचं उत्तर आलं. एका सेकंदाचं आयुष्य कोणाला देता येत नाही, तर कोणाची हत्या करण्याचा आपल्याला अधिकार नाही. उत्तर कळलं का? एक सेकंदाचं आयुष्य देता येतं, मग तो मासा असू दे, विंचू असू दे, सर्प असू दे, कोणताही असू दे, एका देता येतं, मग त्यांचं आयुष्य संपण्याचा अधिकार कोणाचा नाही. सर्प तुमच्या वाटेत येत नाही, कळलं का तुम्हाला? तो वाटेत आला त्याला कोण माहिती आहे की हा काय त्याला चावावं? नाही, त्याला बाबा महाराज माहिती नाही. चुकून पाय पडला तर तो आपलं संरक्षण करता टच करीलच. गुलाबराव असला तरी करील, तर निर्गुण असेल तरी सगुण होऊन भेटेल. निर्गुण जरी असला पाय पडला तर तो सगुण होऊन भेटेल. हा म्हणला मी निर्गुण आहे चावलाच कसा, तर म्हणला तू निर्गुण आहेस का सगुण आहे? मी सुद्धा सगुण आहे काही मला कळत नाही, म्हणून तर साप येऊन आहे. तुला कळतंय, तू जपून चालाय जवळपास ना, तुला दिसत नव्हतो का मी येतोय? जरा बाजूला जायचंय, घाबरून का होईना. मी काय तुला चावलो नाही, माझ्यावर पाय पडला, माझ्या संरक्षणाकरता मी माझं रक्षण केलं. मी कुठे तुला चावलो? काय तुझा माझा वैर आहे का? मी तुझा भाऊ आहे का? काय बरं वाटलं वाटत. काय मी काय तुझ्या नातेवाईकात नाही का वैर करायला? माझा काही संबंध नाही तुझा वैर करणं. पण आता पाऊल पडल्यानंतर माझं मला रक्षण करायचं पाहिजे, कारण आहे का? नाही. म्हणून महाराज म्हणतात की क्रिया कर्म टाकून दे, बाकीचं काही करू नको. एवढं जरी केलंस तरी काही काळजी करायचं काही कारण नाही आहे. वैकुंठाला जाशील, पण पुन्हा भजन करण्याकरता या भू वैकुंठात येईल. वैकुंठाला नक्की जातील, पण पुन्हा जन्म घेऊन भजन करण्याकरता या भू वैकुंठाला दिसते अधिकारेका. आणि भू वैकुंठ म्हणे तुका सांगता सांगता, कीर्तन सांगता सांगता माळेचा नित्यनेम सुद्धा सांगितला. म्हणून 15 झाले, 15 मिनिटं जास्ती कीर्तन केलं. आता बाबा महाराज तसे काही तरुण राहिले नाहीत, 82 वर्षाचे झाले, पण एवढ्या सगळ्याचं प्रेम असल्या कारणाने अजून कीर्तन ठणठणीत करतो. हे अमक खाल्लं म्हणजे प्रोटीन्स मिळतात, अमक खाल्लं म्हणजे तमक मिळतं. मला कशातूनच काही मिळत नाही, फक्त कीर्तनातून जे मिळायचं ते मिळते. कीर्तनातून जी शक्ती मिळते, जी ऊर्जा मिळते, त्याच्यातून एकदम पॉवरफुल होऊन जातो. म्हणून 82 वर्षी सुद्धा माणसं म्हणतात 82 वर्षी तुम्ही कीर्तन करता, म्हटलं एवढं आश्चर्य वाटायचं काय कारण आहे? आश्चर्य त्याचं कर ज्याने आयुष्य दिलंय त्याचं, ज्याने आयुष्य दिलंय त्याचं कौतुक कर, त्याचं कौतुक कर. आणि मी रोज दर्शन घेतो, पांडुरंगा एवढं आयुष्य दिलंस, पण बरं आहे, बरं आहे. कीर्तन करण्याकरता आवाज शिल्लक ठेवलाय, कीर्तन करण्या ठणठणे असं काय उगीच मरतो कुठं आवाज नाही. मेलेल्याचा सुद्धा श्वास यायला पाहिजे असा आवाज दिला.
धमकून यायलाच पाहिजे, येत नाही कसा काय? हा कोणाचा आवाज आहे? बाबा महाराजाचा नाही, पांडुरंगाची कृपा आहे, त्याची कृपा आहे. म्हणून बाबा महाराजाचं कीर्तन हे काही बाबा महाराजाचं नाही, पांडुरंगाने कृपा केली, तुम्ही मला भेटलात, मी तुम्हाला भेटलो. म्हणून कधी वारीचं मी चुकत नाही, मीही चुकत नाही. आणि मी असा वाईट माणूस आहे की तुम्ही जर चुकवलं मला तर तुम्हाला सोडणार नाही, मानगुटीवर भूत बसलं जातो. वारी चुकली, महाराज भेटले तर काय बोलतील, असा धाक आहे. पण तो धाक प्रेमाचा आहे. धाक कशाचा आहे? प्रेमाचा धाक आहे. नाही भेटलो तर महाराज आठवण करतील, का भेटला नाही, का का गेल्या वर्षी तुम्ही दिसला नाही. अरे तुमच्या कसं लक्षात राहिलं? माझ्या लक्षात राहिलं नाही, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही लक्षात राहता. मला तुम्ही लक्षात ठेवता, मी तुम्हाला लक्षात ठेवतो. एवढं दुर्लक्ष शेवटपर्यंत असू द्या, पुष्कळ. दुसरं काय पाहिजे? काय पाहिजे? नुसतं एकमेकावर लक्ष असलं, नजर गेली तरी उद्धार होतो. म्हणून उद्या सकाळी बरोबर 7 वाजता कीर्तन, आता ज्यांना माळा घालायची असेल त्यांच्याकरता बसेल. उद्या 7 वाजता माझं कीर्तन होईल, 4:30 प्रवचन होईल, आणि पुन्हा संध्याकाळी 6:30 कीर्तन होईल. 5:30 होता आता व्यक्तीने, म्हणून 6:30 केलं. 7 ते 8 उलट्या 2 कीर्तन वाजेल, 1 प्रवचन, असा कार्यक्रम. प्रवचन भगवती महाराजांचं प्रवचन, भगवती महाराज करतील. मग द्वादशीला सकाळी भगवती महाराज आणि संध्याकाळी चिन्मय महाराजांचं खेरापतीचं कीर्तन होईल. असे पौर्णिमेपर्यंत कार्यक्रम चालू राहतील. सर्वांनी थांबावं, गडबड करू नये. मा कॅसेट ठेवल्यात का विचार करता? हा नाही नाही, रंधेरला मी किताब दिला कॅसेट विकण्याचा, बाकी कोणाचा काही संबंधच नाही. तसं एका दिवशी कीर्तन महाराजांनी करावं, तसं कॅसेट फक्त रंधेरने विकाळ, बाकीचा काही त्याचा संबंध नाही. ज्ञानेश्वर असं करा, उद्या मी घेऊन बसतो बरं का? उद्या मीच घेऊन बसतो सगळे. आता काय एवढ्या वर्षाची माणसं तुम्हाला काय सांगायची गरज आहे? माणसं माझ्याकडे येतात कॅसेट मागायला, का मी काय देणार आहे? किती तिथे बसणार आणि बसायला पाहिजे ना. ज्ञानेश्वर त्यांना माळ घालायची, त्यांच्याकरता मी बसणार आहे. जरूर इथे या, माळ घाला. माळ आणि पुस्तक याची किंमत 30 आहे. तयार ठेवा, ओळीत द्या, धक्काधक्की करू नका. मी बसणार आहे, आजही बसणार आहे, उद्या सकाळी बसणार आहे, कीर्तन झाल्यावरही बसणार आहे. ज्ञानेश्वर